मनाचा गोष्टी या मनाचा गोष्टी या मनाचा गोष्टी बोलू मनाचा गोष्टी या मनाचा गोष्टी या मनाचा गोष्टी बोलू मनाचा गोष्टी या कार्यक्रमात आपला तणाव कमी करून आपले मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं याच्याबद्दल आपण बोलूया. मनाच्या गोष्टी सेंटर फॉर SBCCच्या वतीने आणि युनिसेफच्या सहकार्याने एक नवा कार्यक्रम. नमस्कार, मी प्रिया सबनीस आरते मनाच्या गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या 7व्या भागात आपलं खूप खूप स्वागत करत आहे. माझ्या बरोबर नेहमीप्रमाणे आपले तज्ज्ञ डॉक्टर अनुराधाताई, त्या आपल्याबद्दल थोडीशी माहिती देतील आणि मग आपण पुढील कार्यक्रमाला वळूया. ताई नमस्कार. प्रिया, माझी छोटीशी ओळख करून देता देता आजच्या विषयाबद्दल थोडस सांगते, म्हणजे आपल्या श्रोत्यांना समजेल की आपल्याला नेमकं काय म्हणायचंय. मी डॉक्टर अनुराधा सोवनी, अनेक वर्ष झाली मानसिक स्वास्थ्याच्या ह्या क्षेत्रात काम करत करत आले आणि हळूहळू असं लक्षात यायला लागलं की उपचाराऐवजी प्रतिबंधात्मक पावलं टाकणं हे खूप महत्वाचं ठरायला लागलंय. ही पावलं जर आपण उचलत राहिलो, असे प्रयत्न जर करत राहिलो, तर आपण जास्त मानसिकरित्या स्वस्थ राहू सगळेजण, समाजालाही आपण जास्त स्वास्थ्य देऊ शकू असं मला सतत वाटत राहिलं. आणि म्हणून आमच्या चर्चेतून हा विषय निघाला आणि आम्ही ठरवलं की आज आपण ह्या विषयावर नक्की बोलायचं. आपण मानसोपचार तज्ञ असू किंवा हितचिंतक असू, निरनिराळ्या भूमिकांमधून आपल्याला हाच प्रयत्न करायचा आहे की मानसिक क्लेश किंवा त्रास लोकांना होत असेल तर तोही कमी करायचा आहे आणि काही आजार असेल तर अर्थात त्याच्यावर उपचार करायचा आहे. त्यामुळे मला वाटतं प्रिया, आपण जास्त आता विस्ताराने ह्या विषयात शिरूया आणि तू सगळ्यांना सांग की आपण नेमका काय बोलणार आहोत. होत आहे, पावसानंतर नदीला पूर येणे आणि सुनामी येणे दोन्ही विनाशकारी असतं, पण सुनामीने होणारे नुकसान कितीतरी पटीने जास्ती असतं. मानसिक समस्या आणि मानसिक आजार यांच्या भेद हा थोडाफार तसाच आहे. मनाच्या गोष्टी या कार्यक्रमातील 7वा भाग आपण मानसिक समस्या आणि मानसिक आजार यांच्यातली फरक आपण विस्ताराने समजणार आहोत. घरोघरी लोकांना काही समस्या असतात किंवा मानसिक आजारही होऊ शकतो, पण आपल्याला त्याच्याबद्दल बऱ्याच माहिती नसतात. तेव्हा घरी जर कोणाला खूप भीती वाटत असेल किंवा पटकन राग येत असेल किंवा तो व्यक्ती एकटा एकटा असतो, तर त्यांना आपण म्हणतो अरे ह्याचा ना स्वभावच विचित्र आहे किंवा हा तर एकदम घाबरटच आहे, त्यांच्यावर बावळटपणाचा शिक्काही लागून जातो. पण आता आम्ही अनुराधाताईकडून मानसिक आजार किंवा मानसिक समस्या म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी आपण नक्की काय काळजी घेऊ शकतो, आपल्याला कसं कळणार की ही समस्या आहे का आजार आहे. अगदी नक्की, मला वाटतं हे दोन शब्द तू जे वापरलेस ना हे सगळ्यांना अगदी सोपे आहेत समजायला की आपल्यापैकी काही जणांना मानसिक समस्या असतात आणि काही जणांना मानसिक आजार जडलेला असतो. अर्थातच असं झालंय की मानसिक आजार लपवण्याकडे जी वृत्ती आपल्या समाजामध्ये निर्माण झाली आहे, जणू काही हे काहीतरी लाजिरवण आहे, ते कुणाला सांगता कामा नये, म्हणून अशा आजारी व्यक्तीला पण बरेचदा घरा मध्ये कुठेतरी डांबून ठेवलं जातं, लपवून ठेवलं जातं. पण समस्यांच्या बाबतीतही हळूहळू तेच होतं. आणि मला मानसिक समस्या आहे, मला काहीतरी त्रास आहे, क्लेश आहे असं सांगायला पण ना सगळ्यांना लाज वाटेल. त्यामुळे आपण एक साधा फरक लक्षात घेऊया की जेव्हा आपल्या तब्येतीवर, कामावर, समाज जीवनावर, एकंदरीत जेव्हा खूप मोठ्या लांब टप्प्यावर, लांब पल्ल्यावर जेव्हा त्रास वाढत जातो, जेव्हा डॉक्टर आपल्यासाठी रोग निदान करू शकतील, डायग्नोसिस करू शकतील, तेव्हा आपण त्याला मानसिक आजार म्हणू. अशा आजारांवर आपण औषधोपचार करू शकतो, मानसोपचार देखील घेऊ शकतो आणि नक्की असे आजार बरे होतातच, हळूहळू होतील, वेळ लागेल. काही आजार खूप चिवत असतात पण तरी सुद्धा आपण त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणखीन एक फरक असा समस्या आणि आजारांमध्ये की आजारांची आपण कारण मीमांसा शोधू शकतो की एखादा मानसिक आजार, एखादा मानसिक रोग का जडला असेल, अनुवांशिक काही असेल का, काय कारण असू शकेल, अशा पद्धतीने आपण छडा लावायचा प्रयत्न करतो. त्या उलट मानसिक समस्या ज्या असतात ना त्या अक्षरशः कोणाला देखील होऊ शकतात. त्याच्या पाठीमागे ना अनुवंशिकता असते ना काही फार मोठा भयानक मानसिक आजार असतो. तू जसं छान उदाहरण दिलंस नदीला पूर येण्याचं, तसं परिस्थितीजन्य अशी एखादी काहीतरी गोष्ट होते की ज्यामुळे मनाला खूप ताण पडतो, त्रास व्हायला लागतो, आपली स्वतःची प्रतिकार शक्ती त्यावेळेला पुरी पडत नाही आणि मग आपल्याला ही मानसिक समस्या, हा क्लेश, हा त्रास सुरू होतो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात आपण नेमकं तेच पाहणार आहोत की
अशा समस्येला लगेच आजार असं लेबल लावायची गरजच नाहीये. थोडस जर सावध राहिलो, पटकन जर मदत घेतली, पटकन जर स्वतःची ताकद वाढवली, स्वतःला आपण प्रतिकार शक्ती आपली वाढवून घेतली, काहीतरी प्रयत्न करत राहिलो, तर ह्या क्लेशाचा किंवा त्रासाचा कुठेही अति त्रास होणार नाही, अति हाल होणार नाही आणि त्यांचं रूपांतर पुढे आजारात पण होणार नाही, मानसिक आजारात पण होणार नाही. अशा पद्धतीने आपण ह्या त्रासाला क्लेशाला स्वीकारत त्याच्यावर मात करत पुढे जायचंय हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमातून शिकायचंय. ताई, या मानसिक समस्यांचे रोग परिवर्तन होण्यापासून आपण कसे रोखू शकतो? मला असं वाटतं की आपण एक पहिली गोष्ट म्हणजे खूप सावध राहिलं पाहिजे. मगाशी मी जसं म्हटलं की आपण जर सतत लपक राहिलो, आपल्याला समजा नीट झोप लागत नाहीये किंवा मला सारखे चिंतेचे विचार येत आहेत, दुःखाचे विचार येत आहेत किंवा खूप राग येतोय, तर मगाशी तू जसं म्हणालीस की जाऊ दे स्वभावच आता असं म्हणून त्याला बाजूला टाकायच्या ऐवजी आपण जर सावध राहिलो की का बरं ही व्यक्ती अशी वागते किंवा का बरं मी तसा वेगळा किंवा वेगळी वागायला लागले, काय झालंय मला, असा जर थोडासा सावधपणा जर मनात ठेवला तर आपण पटकन त्या त्रासाच्या मुळाशी जाऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की आपण आपली स्वतःची प्रतिकार शक्ती पण वाढवू शकतो. ती कशी ते पण आपण आज शिकून घेणार आहोत की आपण जर स्वतःला थोडस जास्त टफ बनवलं, जास्त ताकदवर बनवलं, आपण अशा पद्धतीने एक अशी तयारी ठेवली की आता मला त्रास होऊ शकतो ह्या परिस्थिती आणि तो कसा टाळावा किंवा जरी टाळता आला नाही तरी त्याचा कमीत कमी त्रास मला कसा होईल, अशा पद्धतीने जर आपण डोळसपणे ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं ना तर आपण पण जास्त कणखर होऊ आणि आपल्याला त्रास पण कमी होईल. आपल्याला तसं नाही, आपल्या भोवतालच्या आपल्या प्रेमाच्या माणसांना पण त्रास कमी होईल. मग अशी वृत्ती ठेवलेली काय वाईट? त्यामुळे अशा प्रकारच्या नजरियाकडे, अशा प्रकारच्या वृत्तीकडे आपण आज नीट लक्ष देणार आहोत आणि अर्थात कुठेतरी जर खरंच त्याचं रोगाकडे रूपांतर होत चाललं असेल तर त्याला पण आपण रोखणार आहोत. आजचा शो ऐकून तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील किंवा कसलीही शंका असेल तर विचारा अनुराधा ताईंना. तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा मेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच meresawal@sbc3 क्रमांक 3.org यावर. मनाच्या गोष्टी दर मंगळवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. ताई, जसं आपण म्हटलं तर काही लोक संकोच करतात, त्यांना लाज वाटते आणि समाज त्यांचा स्वीकार करणार नाही, त्यांना चिडवेल म्हणून ते संकोच करतात. तेव्हा त्यांच्या मनात एवढे विचार असतात तर त्यांनी ते विचार कसे बदलायला पाहिजेत, कसा संकोच काढायला पाहिजे? कारण काही लोकांसाठी तर हे खूप कठीण असतं. तर आपण त्या लोकांना काय मार्गदर्शन द्याल हे आम्हाला सांगा. हा, आता कसं आहे माहितीये का, आपण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये मनाच्या गोष्टींमध्ये शेवटी एक गोष्ट तर घेतोच आणि आज पण मी एक छान पैकी लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी गोष्ट मनात विचार करून ठेवली आहे. पण कधी कधी ना मला असं जेव्हा उदाहरण कोणी मागितलं की पटकन कधीतरी एखादी कविता किंवा एखादं गाणं असं सुचतं, तर आता असं सांगावंसं वाटतं की एक ना बाजीप्रभू देशपांडे आपल्याला माहिती आहेत, फार शूर वीर योद्धा, शिवाजी महाराजांना किती त्यांनी मदत केली आणि पावनखिंडीची जी गोष्ट आहे ती मला वाटतं लहानपणी आपल्या आईनी, आजीनी, मावशी, मामा, आजोबा कोणीतरी नक्कीच सांगितली असेल. आता ह्या गोष्टीचं मी उदाहरण का घेते, कारण आपण मनात ह्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थिती आजारी किंवा त्रास त्याला होतोय किंवा क्लेश होत आहे असं नक्कीच म्हणणार नाही. आपण अत्यंत शूर वीर ताकदवर व्यक्ती असं बाजीप्रभूंकडे पाहतो. आता आपण जर कवी कुसुमाग्रजांचे शब्द पाहिले ना, त्यांनी फार सुंदर कविता लिहून ठेवली आहे बाजीप्रभूंच्या ह्या पावनखिंडीच्या गोष्टी होती. तिथे आपण काय पाहतो की हे शूर तर होते, त्यांच्यावर भयानक मोठी जबाबदारी टाकली गेली होती, त्याचा त्यांना खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होत असणार, मरण डोळ्यासमोर त्यांना स्पष्ट दिसत होतं आणि तरी त्यांनी लढायचं ठरवलं. आज आपल्या सीमेवरचे जवान देखील तेच करतायत. तर त्या कवितेतले मला काही शब्द सुचतात प्रिया. कवी कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलंय, चरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घाव शिवी, पावन खिंडी पावल रोवन शरीर पिंजे तो केले रण, शरीर पिंजून निघालं तोपर्यंत मी लढत राहिलो पावनखिंडी, शरणागतीचा अखेर ये क्षण बोलव शिलका आता घरी. असे सुंदर शब्द त्यांनी
मी लिहून ठेवले आहेत की ह्या अत्यंत शूर माणसाला देखील असे विचार येत होते की बाबा सोडव मला या सगळ्या दुःखातून मी नाही आणखीन सहन करू शकत, करणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घाव शिरी, अशी परिस्थिती आपल्या बऱ्याच जणांची होते. आता सुद्धा सध्या ह्या कोरोनामुळे कोविडच्या ह्या सगळ्या महामारीमुळे खूप जणांना असं वाटत असेल. तर महत्वाची गोष्ट अशी की पहिली ही गोष्ट मान्य केली पाहिजे की हो आपल्याला त्रास होतोय, त्याच्यात काहीही लपवण्यासारखं नाहीये, काहीही लागण्यासारखं नाहीये. तू जसं मगाशी म्हणालीस आपल्या घरातल्या माणसाला असा त्रास होतोय, आता असा विचार करा की समजा एखादा शारीरिक रोग कोणाला आहे, काही पण असेल, डायबिटीस, मधुमेह असेल किंवा हृदय रोग असेल, तर आपण लाजतो का म्हणायला? आपण असं म्हणतो का की हो हो जा साखर खातो मी, काय सांगायचंय काय त्याच्यामध्ये? असं आपण उलट म्हणतो की नाही नाही माझ्या ना घरात बऱ्याच जणांना मधुमेह आहे म्हणून मी साखर नाही खाणार आहे, किंवा हृदयरोग माझ्या घरात काय काही लोकांना आहे मलाही थोडी थोडी लक्षणं दिसत आहेत त्यामुळे मी ना खूप काळजी घेतोय खाण्यापिण्याची किंवा व्यायामासाठी. असं आपण उलट कौतुकाने सांगतो की काळजी घ्यायलाच पाहिजे. कशी कृती तसा दृष्टिकोन मानसिक आजाराबद्दल मानसिक त्रासाबद्दल समस्येबद्दल जरूर असावा. आपल्याला जर खूप त्रास होत असेल तर आपण जर म्हणालो की आता ना थोडं मी माझं काम कमी करतोय कारण इतका ताण पडतोय, मग वाटलं नको माझी तब्येत माझं आयुष्य जास्त महत्वाचं, तर कुठेतरी लोकांना कौतुक वाटेल, त्यांनाही पटेल हे की खरं आहे स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे, आणि मग लोक अशा प्रकारचं हसणं किंवा टिंगल करणं हे दूर करतील. असं मला कुठेतरी वाटत राहतं की प्रत्येकाने अत्यंत उघडपणे स्पष्टपणे आणि न लाजता न घाबरता खरं ते सांगावं की मला आता खूप त्रास होतोय, म्हणजे समोरचा माणूस पण त्याचं वागणं बदलतो आणि आपल्याला होणारा त्रास कमी होऊ शकतो. होत आहे, कुठेतरी समाजात परिवर्तन होणं गरजेचे आहे, पण सुरुवात स्वतःकडून आणि स्वतःच्या परिवारापासूनच होऊ शकते. आता जे ताईंनी एक सुंदर कविता सांगितली त्याच्यामध्ये आपण बघितलं की शूर बाजीप्रभू देशपांडे सुद्धा लढाई करायला घाबरले होते, पण तरीही ते मागे वळाले नाही आणि आज आपण त्यांना शूरतेचे प्रतीक म्हणून बघतो. तेव्हा ताईंनी म्हटलं तसं आपण आपल्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा स्वीकार करणं महत्वाचं आहे. आतापर्यंतच्या भागात आपण श्वास घेण्याची प्रक्रिया बघितली, त्याच्यानंतर एक ध्यान साधनाही बघितली ज्याला आपण माइंडफुलनेस असं म्हणतो. जसं ह्या गोष्टींना नियमित प्रकाराने केलं तरच त्याचे गुण मिळतात. निरोगी मानसिक आरोग्याकडे आपण अजून एक पाऊल टाकूया, स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करायला शिकून. पण पूर्णपणे स्वीकार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्यात काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला थोडं शिकणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी सकारात्मक असो किंवा नकारात्मक, आपण कोण आहोत ह्याची जाणीव होण्यासाठी आहेत. या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. रोजच्या घाईगडबडीत आपल्याला ना वेळच भेटत नाही. आपण वळणात आणलं तर साधं चहा पिता पिता पण आपण स्वतःचं आत्मनिरीक्षण करू शकतो. स्वतःबद्दल कुठल्या कुठल्या गोष्टींचा अजून तुम्ही स्वीकार केलेला नाहीये हे आपण विचार करू शकतो. स्वतःबद्दल असेल तर एक खूपच सोपी पद्धत आहे. स्वतःच्या शरीरापासून चालू केलं तर आपण जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा स्वतःकडे आपण बघताना काय विचार मनात येतात हे बघा. जसं आपण आरशामध्ये बघतो आपण हे बघू शकतो की मनात असं येतं का की अरे माझे डोळे ना थोडेसे मोठे असते तर सुंदर दिसले असते, किंवा कान थोडेसे छोटे पाहिजे होते. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठल्या कुठल्या आपल्या शरीराच्या भागाला स्वीकारलेलं नाहीये. शरीरामध्ये आपल्याला वाटतं अरे पोट न थोडस कमी असायला पाहिजे होतं. काही लोक अशीही असतात जे खूप सुंदर दिसतात, पण त्यांना अगर विचारलं तर त्यांनी त्यांची सुंदरता पण स्वीकारलेली नसते. तर आपण स्वतःला कसं स्वीकारावं? आपण डोळे बंद करून श्वासावर नियंत्रण ठेवून आपण आपल्या मनाला शांत करूया आणि आपल्या गुणदोषांचा स्वीकार करूया. याच्यानी नक्कीच आपल्या मानसिक आरोग्यावर भरपूर फरक पडेल. जसं आपण स्वतःबद्दल केलं तसंच आपण आपल्या परिवारासाठी पण करू शकतो. आपण डोळे मिटून आपण विचार करूया की आपल्या परिवारामध्ये आपल्याला कुठल्या सदस्याचे वागणं आवडत नाही किंवा त्यांचा स्वभाव आपल्याला आवडत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये तणाव येऊ शकतो, म्हणून त्यांच्यासाठी आपण मनात त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करूया. याच्यामुळे आपले संबंध आपल्या परिवारामध्ये चांगले होऊ शकतात. त्याबरोबरच आपल्या जगण्यात कृतज्ञता आणणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मानसशास्त्र अनेकदा सांगतं
की ग्रॅटिट्यूड जर्नल ठेवा, म्हणजे रोज कुठली एक गोष्ट घेतली, उदाहरणार्थ मी आणि माझा परिवार सध्या सुरक्षित आहोत याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे, किंवा माझ्याकडे खूप छान छान मित्रमैत्रिणी आहेत याच्याबद्दल मी आभारी आहे, किंवा माझी आई माझ्यासाठी खूप छान छान पदार्थ बनवून देते याच्याबद्दल. प्रत्येकाचं आयुष्य अगदी स्पेशल असतं, त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ राहिलो तर मला असं वाटतं की आपलं आयुष्य अधिक समृद्ध होईल. आणि आपल्या आयुष्यात समस्या जरी आल्या तरी आपण हा दृष्टिकोन ठेवला तर आपलं मन प्रसन्न राहील, शांत राहील. अंतरीचे खेळ मांडी फुकाचा गोंधळ, उठे बेरंगी तरंग भासे दुनिया सवंग. अनमोल मनाची शांती उजळ रूप देह कांती. ताई, मी तुम्हाला पुढे विचारू इच्छिते की मानसिक धाकधूक आपल्यासाठी अगदी उपयोगी ठरू शकते का? हा प्रिया, हा जो प्रश्न तू आता विचारलास ना, की अशा प्रकारच्या त्रासाचा काही उपयोग पण असतो का, हा तर मला खूपच आवडला प्रश्न आणि त्याचं उत्तर मी नक्की देईन. पण त्याच्या आधी मला असं वाटतं की आपल्या श्रोत्यांनी आतापर्यंत जे जे ऐकलं त्याच्यात इतकं शिकण्यासारखं, समजण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं होतं की थोडा त्याचा आढावा घ्यावा असं मला कुठेतरी वाटतंय. त्यामुळे आतापर्यंत आपण असं म्हणालो की पहिली गोष्ट अशी की मानसिक आजार काय किंवा क्लेश काय, समस्या काय, ही लाजायची घाबरायची अशी गोष्ट नाहीच आहे. शर्मेची बाब तर अजिबातच नाहीये, त्यामुळे लोकांपासून लपवून ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याउलट आपण जर जो त्रास आपल्याला होतोय तो आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तींच्या समोर मांडला तर ते लगेच आपल्याला काहीतरी त्याच्यातनं मार्ग सुचवतील, कुठलं तरी उत्तर आपल्याला सापडेल. दुसरा आपण असा मुद्दा शिकलो की क्लेश प्रत्येकालाच असतो, अगदी थोडा मोठ्यांना सुद्धा असतो, पण त्या क्लेशाचं किंवा त्रासाचं रूपांतर आजारात होतंय का ह्याच्याबद्दल आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. जर अशा प्रकारचे मानसिक आजार जर आपल्या घरात कुठे आपल्या कुटुंबात जर आधी असतील तर डॉक्टरांनाही दाखवायला हरकत नाही की असा असा त्रास मला खूप हल्ली सुरू झालाय, तर बघा बाबा म्हणजे हे सिरियस आहे का काहीतरी. असं आपण रोग निदान जसं आपण शारीरिक त्रासांसाठी लगेच जातो डॉक्टरांकडे, तसंच आणि तितक्या मोकळेपणाने जाणं हे चांगलं हे आपण शिकतो. त्यानंतर आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट अशी की आपण एकट्याने लढत राहण्याची गरज नाहीये. एक बाजीप्रभूंची गोष्ट आपण ऐकली की ते एकटेच बिचारे पावनखिंडीत लढत होते कारण इलाजच नव्हता, पण आपल्या अवतीभवती प्रेमाची कितीतरी माणसं असतात, तर अशा वेळेला आधार शोधणं, कोणाचा तरी आधार घेणं, जेव्हा ते आपल्याला असा आधार देते त्याने आपल्याला खूप बरं वाटतं. आणि आजकाल आम्ही मानसोपचार ह्या क्षेत्रामध्ये खूप आधार गट ही असे सुरू केले की ज्यातून लोकांना खूप बरं वाटतं. त्यामुळे आजार ही शर्मेची बाब नक्कीच नाही, आणि क्लेशदायक परिस्थिती जर सामोरी आली तर आपण त्याला तोंड द्यायचं आहे हे तेवढंच नक्की. आता अशी परिस्थिती आपल्याला काय नेमकं शिकवते, तर मला असं वाटतं की ती परिस्थिती आपल्याला जास्त कणखर बनवते. आपल्याला अशी परिस्थिती दाखवून देते की आपल्या आतमध्ये खूप सारी अशी ताकद आहे, खूप गुण आहेत जे आजवर आपण कधी वापरलेच नाही. अनेक माणसांकडून मी अशा प्रकारचे अनुभव ऐकते की मागे बघून मला असं वाटतं की कसं काय बुवा मी तोंड दिलं अशा परिस्थितीला, कुठून आली माझ्यामध्ये एवढी ताकद एवढी शक्ती. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची कठीण परिस्थिती कठीण प्रसंग जेव्हा समोर येतो ना तेव्हा कुठेतरी आपण स्वतः मधली ताकद शोधतो, कुठून तरी आपल्याला ती ताकद मिळते आणि आपल्याला समजतं की माझ्यामध्ये हे सगळे गुण आहेत आणि त्याचा पुढल्या आयुष्यात मला आता नक्की उपयोग करायचा आहे. अशा मला वाटतं वेगवेगळ्या गोष्टी आजच्या कार्यक्रमातून आपल्या सगळ्या श्रोत्यांनी शिकल्या पाहिजेत आणि आपल्या तब्येतीवर आपल्या कामावर परिणाम होणार नाही असं एक अगदी लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे. नाही का प्रिया? हो ताई, आपण जे आता म्हणालात त्याच्याशी मी सहमत आहे. आपल्या श्रोत्यांनी या सर्व गोष्टी आपल्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबांमध्ये आहेत किंवा नाही ह्याच्यावर विचार करावा आणि त्याच्यामधून कसं बाहेर पडावं न संकोच करता आपण त्याच्याबद्दल बोलावं आणि माहिती करून घ्यावी. ताई, मला सगळ्यांच्या वतीने विचारावंस वाटतं, अशा कुठल्या चिन्हांसाठी आपण लक्ष ठेवायला पाहिजे ज्याच्यावरून आपल्याला समजेल की बाबा आपल्याला एक मानसिक समस्या आहे, किंवा प्रकरण गंभीर झालेलं असेल तर हेही लक्षात यावं की आपल्याला मानसिक रोग झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण मदत घेतली पाहिजे. कारण बऱ्याचदा ह्याच्याबद्दल माहितीच नसते की मला त्रास होतोय, पण त्रास होतोय म्हणजे नेमकं काय होतंय, तर ह्या विषयी आपण सविस्तर माहिती दिली तर मला असं वाटतं की श्रोत्यांना खूप मदत होईल.
हो अगदी पटतंय मला हे. त्यामुळे मानसिक आजार हा विषय आपण थोडासा समजून घेतला आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण सध्या आपण तो थोडा बाजूला ठेवूया. रोजच्या मानसिक समस्या, रोजच्या जीवनातले बारीक सारीक त्रास क्लेश म्हणजे नेमके कसे हे समजून घेण्यात आजच्या कार्यक्रमावर आपला जास्त आपण लक्ष केंद्रित करायचंय. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या किंवा आपल्या भोवतालच्या प्रेमाच्या माणसांचा रोजचा नेहमीच्या वागण्यातला स्वभाव आपल्याला माहिती असतो. त्यांची वागणूक कशी असते, त्यांच्या भावना कशा असतात, ते कसं बोलतात, कसं वागतात हे आपल्याला नक्की माहिती असतं. आपण रोजच पाहत असतो. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला लाक्षणिक असा काहीतरी बदल जाणवला, मग तो असा बदल असेल की एखादी गोष्ट खूप कमी झाली आहे. उदाहरणार्थ बोलणं खूप कमी केलं एखाद्या व्यक्तीने, एकमेकांशी जे मिळून मिसळून राहायचे ते खूप कमी करायला लागले, किंवा अभ्यास एखादी व्यक्ती खूप मनापासून करायची ती आता करत नाहीये, झोप चांगली लागायची पूर्वी झोप एवढी लागत नाहीये, भूक व्यवस्थित लागायची, खाणं पिणं कमी झालंय, असे हे कमी होण्याचे जे निर्निराळे प्रकार आहेत ना, भूक कमी होणं, झोप कमी होणं, बोलणं कमी होणं, हसणं कमी होणं, ही काही लक्षणं आहेत की आपण लक्षात घेतलं पाहिजे की का बरं काय त्रास असेल या व्यक्तीला की त्यामुळे ते अशा प्रकारे वेगळं वागायला लागले. आणि काही काही वेळेला एखादी गोष्ट वाढूही शकते बरं का. आता उदाहरणार्थ आपल्याला असं कधीतरी जाणवतं की एखादी व्यक्ती खूपच जास्त रिस्क घेते. पूर्वी कधी इतक्या प्रकार अशा प्रकारचे धोके ते पत्करायचे नाही. किंवा आपल्या लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीमध्ये काही काही वागणुकी त्यांच्या जास्त वाढल्यात. थोडस रडणं वाढलंय, डोळ्यात पटकन पाणी किंवा एकदम हातापायाला खूप घाम फुटतो, हरकत होतो, घाबरल्यासारखे दिसतात, किंवा एकदम असे पांढरीपुष्ट पडतात बोलता बोलता. कधी कधी आपल्या लक्षात येतं की असं उदास बसून राहणं कोपऱ्यात, किंवा असं कशामध्ये जास्त इंटरेस्ट न घेणं, जास्त कशामध्ये रस न वाटणं, असंही जास्त वाढलंय. तर ही देखील काही चिन्ह आहेत. पटकन एकदम खूप अति राग येतोय, काबू राहत नाहीये रागावर, आणि एकदम एखादी वस्तू हातातनं फोडून टाकली जाते, किंवा हात आपटला जातो भिंतीवर, किंवा एकदम हात उगारला जातो समोरच्या व्यक्तीवर, ही सुद्धा समस्येची चिन्ह असू शकतात. त्यामुळे परत एकदा सांगते की कुठल्याही वागण्याचा भावनांचा अतिशय अभाव पहिल्यापेक्षा, किंवा भावनांचा वागणुकीचा एखादा अतिरेक जो कधीच होत नव्हता पूर्वी, असे बदल जेव्हा आपल्याला दिसतात रोजच्या वागण्यापासून आणि त्याला काही कारण दिसत नाही. दिसते की काहीतरी ताणतणाव वाढलाय, पण सगळे काही अशा प्रकारे रिॲक्शन देत नाहीत, अशा प्रकारे त्यांची वागणूक बदलत नाही. मग अशा वेळेला आपण थोडं सतर्क राहणं हे खूप महत्वाचं. मला वाटतं ह्या वर्णनावरून बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल की नेमकं कुठे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि कुणाकडे दिलं पाहिजे. आपण ह्या गोष्टी सांगितल्या त्यावरून श्रोत्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये असं काही आपल्याला आढळलं तर त्यांची टीका न करता आपण त्यांच्या बरोबर राहावं, त्यांच्याशी प्रेमाने वागावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजून घ्यावं त्यांना. कधी कधी समोरच्या व्यक्तींना काही संकोच वाटेल, पण जर आपण शांतपणे त्यांच्या बरोबर बसलो, त्यांच्याशी बोललो, तर आपण नक्कीच त्यांना समजून घेऊ शकतो. बाप म्हणला राणीला सासरला धाडूया, आय म्हणली राणीला साळत धाडूया. हो ते ठीक आहे, पण आपल्या उर्मिला काय सांगितलेलं? अरे बाबा तेच खरं जास्त महत्वाचं आहे. चला तर भेटूया आमच्या उर्मिलेला आणि तिच्या परिवाराला. अहो गावाची शान आहे ती आमची उर्मिला, प्रत्येक रविवारी आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन वर. आता आपण ह्या भागातल्या शेवटच्या टप्प्याकडे, ताईंचा आवडता टप्पा ह्याच्याकडे वळूया, आजच्या मनाच्या गोष्टीकडे. हा आजची गोष्ट आहे ना, तर मला ना कुठेतरी वाटलं की छोट्या मुलांना आवडेल अशी गोष्ट निवडावी, पण माझ्या लक्षात आलंय की लहान मुलांच्या गोष्टी मोठ्या माणसांना पण खूपदा आवडतात. मी अनेक आधीच्या कार्यक्रमात पण सांगितलंय की एक मानसोपचार म्हणून रॅशनल इमोटिव्ह थेरपी अशा प्रकारचा जो उपचार आहे तो मी खूप प्रमाणात वापरते, आणि ह्या उपचारामध्ये लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारच्या उपचारात्मक गोष्टी सांगितल्या ना की त्यांना सुद्धा कळतं की आपलं वागणं कसं बदललं पाहिजे, म्हणून मला ही गोष्ट खूप आवडते. तर या गोष्टीत असं आहे की चार छोटे ससे होते बरं का, आणि ते चारही ससे आपले मित्र एकत्र राहायचे, छानपैकी खेळायचे आणि त्यांना गाजरं खूप आवडायची. तर त्यांनी मग पुष्कळ गाजरांचा साठा करून ठेवला होता आणि तो एका गुहेमध्ये लपवून ठेवला होता की आपल्याला भूक लागली की त्या गुहेत जायचं आणि पटापट सगळी गाजरं खायची असा त्यांचा डाव होता. एकदा काय झालं, खूप जोरात पाऊस पडायला लागला, भयंकर पाऊस, भयंकर पाऊस, सगळीकडे पूर आले, सगळे रस्ते वाहून जायला लागले,
फुटले आणि ह्या चारही सशांना त्यांच्या गुहेकडे जाणं अशक्य झालं. रस्ता सगळा पाण्याने तुंबलेला, जाणार कसं? झालं. आता पहिला जो ससा होता ना तो लागला रडायला. म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमात पहिला जो विषय आपण घेतला होता डिप्रेशन, दुःख, उदासी, तसं त्या सशाला झालं आणि तो रडायला लागला. त्याला डिप्रेस वाटायला लागलं. तो म्हणाला अरे यार आपला आता भूकबळी जाणार, आपल्याला काही खायला मिळणार नाही, कसं होणार आपलं, कठीण आहे आपलं आयुष्य, असं म्हणून तो रडायला लागला. दुसरा ससा जो होता त्याची भावनिक रिॲक्शन किंवा त्याचा भावनिक उद्रेक झाला एकदम आणि तो म्हणाला, तो चिडला आणि तो म्हणाला काय हा काय पाऊस आहे का काय, एवढा पाऊस पडतो तरी कसा, अरे यार आपल्याला आपल्या खाण्यापिण्यापर्यंत पोचता आलंच पाहिजे. नाही म्हणजे कसं, रस्ते बंद कसे होतात, तुमचाच म्हणजे काय. तो जो चिडला तो सगळ्यांवर भयंकर आरडाओरडा करायला लागला. जायलाच पाहिजे असं कसं होऊ शकतं, सगळ्यांना नावं ठेवायला लागला. तिसरा ससा जो होता ना तो खूप चिंताग्रस्त झाला. तो म्हणाला बघ रे काय झालं हे बघ, अरे आपण एवढं अगदी हुशारीने सगळी बाजरं सांभाळून ठेवली आहे, आता आपणच तिथे पोचू शकत नाही, असं कसं होणार, बघ ना सगळे दुसरे प्राणी येतील आणि आपली बाजरं घेऊन जातील आणि एवढंच नाही वर ते आपल्याला हसतील, चिडवतील, टिंगल करतील आपली की काय बघा तुमचीच बाजरं आणि तुम्हालाच नाही मिळाली, आम्हीच खाल्ली, अशी आपली तर उडवतील ते, काय रे बाबा वाईट परिस्थिती आली आपल्यावर. तो अगदी चिंताग्रस्त हात चोळत असा बसून राहिला. चौथा ससा शांत होता, तो हसला, बसून राहिला. तो काय म्हणाला, अरे एवढा पाऊस पडतोय ना तोपर्यंत आपल्या गुहेपर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाही, ना आपण ना दुसरं कोणी, त्यामुळे आपण हा वेळ कारणी लावूया आणि आपण एक बोट बांधूया आणि त्या बोटीत ना वलवत 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 जाऊया पाऊस थांबला की, म्हणजे दुसरे कोणी यायच्या आधी पटकन आपण गुहेपर्यंत असू आणि आपल्याला आपली गाजरं मिळतील. आता अशी गोष्ट सांगितली ना की मुलांनाही कळतं की अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन आपण देऊ शकतो. कोणी दुःखी होऊ शकतो, उदास होऊ शकतो, किंवा एखादी व्यक्ती चिंताग्रस्त बनू शकते, एखादी व्यक्ती चिडू शकते आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याच्या पद्धती आहेत, पण त्या चांगल्या नाही आहेत, आपल्याला मदतशीर ठरतील अशा नाही आहेत. त्यामुळे चौथी जी पद्धत होती ज्यामुळे त्या परिस्थितीने त्याला युक्ती शोध लावली, त्याला शिकवलं की ह्याच्यात सुद्धा आपण बोलवत आपल्याला स्वतःला तिकडे नेऊ शकतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. तर अशा प्रकारे ना मला सांगायचं वाटतं की लहानपणापासून आपण मुलांना असा कुठेतरी एक विचार शिकवला पाहिजे, एक प्रशिक्षण दिलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत, वाईटातल्या वाईट परिस्थितीत आपण शांत राहिलो तर आपल्याला मार्ग मिळू शकतो, आपल्या आतमध्ये ती ताकद असते आणि ती ताकद आपल्याला योग्य दिशेने नेते आणि आपल्याला उत्तर सापडतं, असं मला वाटतं आजच्या ह्या गोष्टीतनं आपल्या सगळ्या श्रोत्यांना शिकायला मिळेल. ताई आपल्यासाठी किती छान गोष्टी आठवून किंवा शोधून आपल्यासाठी घेऊन येतात. या गोष्टीतून खरोखरच खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ताई जसं म्हणाला तसं पालक म्हणून आपण आपल्या मुलांना जर ह्या गोष्टी लहानपणापासून शिकवत गेलो तर पुढे त्यांना त्यांचा नक्कीच उपयोग होईल. एक मला सांगावंसं वाटतं इकडे परत की पालकांना ना मी हे अगदी नक्की सांगेन, पालकांना किंवा घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसांना, की कुठेतरी ना आपल्याला स्वतःला ही खात्री हवी की आपल्या मध्ये प्रतिकार शक्ती आहे, आपण ती प्रतिकार शक्ती प्रयत्नाने वाढवू शकतो. आपण नेहमी म्हणतो ना की कार्यक्रमाच्या शेवटी थोड्याशा टेप, थोडेसे काहीतरी लक्षात राहतील असे मुद्दे आपल्या श्रोत्यांना सांगूया, तर हे नक्की सांगावं वाटतं की क्लेशाचं किंवा त्रासाचं रूपांतर आजारात सोयीस्कर वाट बघू नका, सावध राहा, मुलांनी शिकवा सावध राहायला आणि आपल्या आपली ही प्रतिकार शक्ती, तू जसं मला छान उदाहरण दिलं, विचारपूर्वक ही आपल्यामधली शोधून काढा आणि आसपासचा आपल्या असलेला आधार शोधून काढा आणि त्याचप्रमाणे तू म्हणालीस तसं आपल्यालाही लोकांना आधार देणं महत्वाचं आहे. एक सांगावंसं वाटतं प्रिया की समाजातली मोठी माणसं जी असतात, नावाजलेली माणसं असतात, ती सुद्धा जेव्हा असं स्वीकारतात की होय मला डिप्रेशन आलं होतं किंवा मला अशा प्रकारचा मानसिक त्रास झाला होता, तेव्हा देखील ना इतरांना कुठेतरी धडा मिळतो की ही काही लाजीरवाणी गोष्ट नाहीये, उलट हे सांगणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे चार आणखीन लोकांना धीर मिळेल आणि तसा धीर धरून ते ह्या परिस्थितीतनं बाहेर येतील. धन्यवाद ताई आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपल्या श्रोत्यांना नक्कीच या माहितीवरून काही ना काहीतरी प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत ते नक्की पोहोचवा. ह्याच बरोबर मनाच्या गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या 7व्या भागाला आपण इथेच संपवूया. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला खूप ताण आहे का? मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करताय का? ऐका मनाच्या गोष्टी.
तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा मेल करा मेरे सवाल @sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर मनाच्या गोष्टी दर मंगळवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCC च्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं मनाच्या गोष्टी